हाय फ्रेंड्स आज आपण बघणार आहे एक वाटी साबुदाण्यापासूनच परातभर होतील असे डबल फुगणारे पळीपापड तर ते कसे बनवायचे इथे तुम्ही बघू शकता किती छान तो फुगत आहे आणि डबल ते टिबल होत आहे आणि टेस्टलासुद्धा खूप छान लागतो तोंडात टाकता टाक क्षणी पाणी होते अशी ही पळीपापडी आपण आज करायला बघणार आहोत त्यासाठी एक वाटी शाबुदाना मी रात्रभर भिजत ठेवलेला होता तो छान नरम भिजवायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी या शाबुदानाला प्रकारे थोडंसं मोकळं करून घ्यायचं इथे तुम्ही बघू शकता शाबुदाना छान आपलं भिजलेला आहे छान दबत आहे याचा अर्थ तो छान भिजलेला आहे त्यानंतर एक वाटी शाबुदाण्यासाठी पाच वाट्या पाणी घेतलेला आहे जी वाटी मी दाखवत आहे त्या वाटीने शाबुदाना घेतलेला होता त्या वाटीनेच पाणीसुद्धा मी घेतलेला आहे आणि ते पाणी आपण हाय पॉवरवर छान उकळायला ठेवून देऊ ते पाणी जोपर्यंत गरम होतं तोपर्यंत या ठिकाणी मी तीन आलू घेतलेले आहे मिडियम आकाराचे आहे मोठे असतील तर दोन घ्या ते छान शिलून घ्यायचे आणि किसनीच्या साहाय्याने त्याचा किस करून घ्यायचा किस करून घेताना एक गोष्ट लक्षात ठेवायची साईडला पाणी आपल्या हाताशीच असावे जेणेकरून तो किस काळा होणार नाही आणि थोडा थोडा किस झाला की कि तो लगेच त्या पाण्यामध्ये आपल्याला ट्रान्सफर करायचा आहे जेणेकरून त्याला काळेपणा येणार नाही या प्रकारे आपण सर्व तिन्ही आलूचा किस करून घेणार आहोत स्वच्छ किस करून घेतला तो व्य स्वच्छ धुवून घ्यायचा आहे एक ते दोन पाण्यामध्ये जेणेकरून त्यातला जो स्टार्च असतो तो निघून जाईल आणि दुसरीकडे इथे तुम्ही बघू शकता आपल्या पाण्याला छान उकळी येत आहे या स्टेजलाच आपण जो शाबुदाना मोकळा करून घेतलेला होता तो सर्व यामध्ये टाकून घ्यायचा आणि व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे अर्धवट हा शाबुदाना शिजलेला आहे त्यामध्ये आता काय काय टाकायचे हे मी सांगते तुम्हाला आपण हे उपवासाला खाणार आहोत त्यामुळे यामध्ये जास्त काही साहित्य टाकायची गरज नाही आहे आपण जे शिललेला आलू होता तो यामध्ये पहिल्यांदा टाकून घ्यायचा म्हणजे शाबुदाना आणि आलू हे दोन्ही व्यवस्थित शिजेल त्यानंतर त्यामध्ये मी चवीनुसार सेंदव मीठ मेट। सेंदव मिठाचे प्रमाण हे थोडे कमी टाकायचे कारण पळीपापड आहे आणि वाळल्यानंतर यामध्ये मीठ हे थोडं जास्त लागू शकतं त्यामुळे आधीच थोडं कमी टाकलं की मीठ जास्त लागत नाही आणि त्यानंतर यामध्ये कलर छान यावा म्हणून शाबुदाना पूर्णतः शिजल्यानंतर वाळलेली लाल मिरची आहे माझ्याकडे ती छान बारीक करून घेतली आणि ती यामध्ये टाकून घेतली अगदी शेवटच्या उकळीलाच आपण ही मिरची टाकणार नाहीतर या मिश्रणालाच त्या मिरचीचा लालसर कलर येतो आणि मिरची टाकल्यानंतर एक ते दोन उकळ्या झाल्याच की आपण बंद करायचं आहे आणि या मिश्रणाला पूर्णतः थंड करून घ्यायचं लगेच हे पळीपापड टाकायला घ्यायचे नाही आहे अगदी दहा ते पंधरा मिनटात हे मिश्रण व्यवस्थित शिजलेलं आहे इथे तुम्हाला ट्रान्सपरंट दिसत असेल शाबुदाना आता हा थंडा पण झालेला आहे त्यानंतर आपण याला टाकण्यासाठी घेऊ आणि थंड करताना जास्तही थंड करायचं नाही आहे आणि जास्तही गरम नसावं हे लक्षात असू द्या त्यानंतर एक पॉलिथिन घेतली त्यावर थोडासा एक थेंब तेलाचा घेऊन पॉलिथिनला छान पुसून घेतलेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकता या प्रकारे हे पळीपापड मी टाकून घेत आहे या प्रकारे आपण टाकून याला छान उन्हात वाळवून घ्यायचे आहे हे मी सर्व सावलीतच टाकून घेतले आणि त्यानंतर या प्रकारे उन्हात वाळून घेतले आणि उन्हामध्ये वाळवताना अजून एक गोष्ट म्हणजे ती की अर्धवट वाढल्यानंतर आपल्याला ते पालते करायचे नाहीतर ते निघायला अवघड जातात आणि हे दोन ते तीन दिवसानंतर वाढलेले आपले परातभर पापड तयार झालेले आहे एका वाटी साबुदाण्यापासून इथे तुम्ही बघू शकता किती छान डबल ते टिबल हा पापड तेलामध्ये फुगून निघत आहे आणि तोंडात क्षणी पाणी होते अशी ही पापडी आपली साबुदाण्याची तयार झालेली आहे